मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता हा कधी खात्यात जमा होईल याची वाट सर्व शेतकरी पाहत आहेत परंतु आता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती अशी की आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न येईल मित्रांनो की चोवीस फेब्रुवारी हीच तारीख का तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो की की पी एम किसान सन्मान निधी योजनेला चोवीस फेब्रुवारी रोजी चार वर्षे हे पूर्ण होत आहेत त्यामुळे या तारखेची निवड करण्यात आलेली आहे तारखेबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये मात्र सूत्रांनी तसे संकेत दिलेले आहेत सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार किसान निधी योजनेचा तेरावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्या बाबतीत किसान ऑफ इंडियाच्या ट्विटरवरती सुद्धा या ठिकाणी ट्विट करून माहिती सांगण्यात आलेली आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेची तेरवी किस्त खाते मी चोवीस फेब्रुवारी आणखी उमेद आहे इस योजना के चार साल हो जाएंगे पुरे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा नेहमी जानेवारी महिन्यात हप्ता जमा होतो मात्र यावेळी या हप्त्याला वेळ झाला होता म्हणून सर्व शेतकरी चिंतेत होते परंतु आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी होती मित्रांनो की, की चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेरावा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे